युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार यांच्या स्वागतासाठी ढोल पथक सुद्धा सज्ज आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर यामुळे मोठी गर्दी निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत आणि त्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ढोल पथक तिथे सज्ज आहे. त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. कार्यालयाबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडून. जयकुमार, युगेंद्र पवार हे थोड्याच वेळात शरद पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत असं कळतंय. भेटी मॅपबाबत काय तपशील? काही तांत्रिक कारणामुळे आपण पोहोचू शकत नाही आहोत, मात्र बारामतीमध्ये अजित पवारांना सख्या पुतण्यास धक्का देणार का अशा चर्चांना सध्या जोर आलाय. कारण युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत आणि त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या आगमनासाठी स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ढोल ताशा तिथे बारामतीमध्ये कार्यालयाबाहेर तयार आहे आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचं कळतंय. आपण हे दृश्य पाहतोय, बारामतीमधली ही दृश्य आहे.